आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या प्रेमवीराला पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले. मैत्रिणीनं प्रेमाला नकार दिला म्हणून हा प्रेमवेडा थेट राहत्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर गेला आणि संरक्षक भिंतीवर चालत होता. व्हिडिओ कॉल करून मैत्रिणीला प्रेमाचा होकार मिळवण्यासाठी तो विनंती देखील करत होता, पण तिनं प्रेमाच्या रिलेशनला साफ नकार देत आपण मैत्री ठेवू असं सुनावलं. मग थेट तरुणानं आरडाओरडा करत आत्महत्येची धमकी दिली, पण पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवली आणि या तरुणाचा जीव वाचवलाय. हा तरुण सांगलीच्या नेर्ले गावातला रहिवासी आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये आजपासून मिशन कवच कुंडल मोहीम सुरू होतीये. 8 ते 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित यंत्रणांनी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिल्यात. रायगडमध्ये आजपासून म्हणजेच 8 ऑक्टोबर पासून मिशन कवच कुंडल या नावानं जी घोषणा झाली होती ती लसीकरण मोहीम सुरू होतीये आणि त्यासाठी सध्या 70,000 जास्त डोस उपलब्ध आहेत. दवंडी, मायकेंग, घरभेटी यांच्या माध्यमातून सध्या गावागावांमध्ये जनजागृती करण्यात येते. पूर्ण लसीकरण झाल्यानंतरही भारतीय प्रवाशांना क्वारंटाईनची सक्ती करणाऱ्या ब्रिटनला आता भारतापुढे झुकावं लागलंय. प्रवाशांसाठी क्वारंटाईनचा नियम ब्रिटननं रद्द केलाय. कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना आता ब्रिटनमध्ये क्वारंटाईन होण्यापासून सुटका मिळणार आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळणाऱ्या खेळाडूंसाठी स्विमिंग पूल खुलं करण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता या खेळाडूंना सराव करता येणार आहे. जलतरणाच्या विविध स्पर्धा पुढच्या काही दिवसात सुरू होणार आहेत आणि त्यासाठी पालिकेकडून या सगळ्या खेळाडूंना सरावासाठी परवानगी देण्यात आली आहे. इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या सीईटीला 80% विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही सीईटी परीक्षा पार पडली. पूरस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही त्यांना 9 आणि 10 ऑक्टोबरला पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. स्कूल बस एसी असेल तर त्यातील तापमान 24 ते 30 अंश इतकं ठेवा असे आदेश देण्यात आले, त्यामुळे स्कूल बस चालकांमध्ये नाराजी आहे. मंत्रालय, मनपा, रेल्वे कार्यालयामध्ये तापमान 20 ते 22 अंश असतं, मग स्कूल बससाठी असा अजब नियम का असा प्रश्न त्यांनी विचारलाय. राज्यात आणखी 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होईल अशी शक्यता आहे. 10 ऑक्टोबरला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत मिळतात, त्यामुळे वेधशाळेनं पावसाचा अंदाज वर्तवलाय. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या कुंभारी परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली. या गारपीटीनं द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढवली. लाखो रुपयांचा खर्च करून तयार केलेल्या द्राक्ष बागा संकटात आल्यात, तर मका भुईसपाट झालेला आहे आणि सोयाबीन पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालं. गेल्या 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर लासलगाव परिसरामध्ये पावसानं आता चांगलीच बॅटिंग सुरू केली आहे. 50 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे, तर बाजार समितीत उघड्यावर सुकवण्यासाठी ठेवलेला कांदा पावसामुळे संपूर्ण भिजलाय, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. छत्रपतींचा विचार म्हणजे